महाराष्ट्राच्या जनतेला यंदा खूप असं पर्जन्यमान लाभलेलं आहे आणि त्या आलेल्या पुरांमध्ये ज्या जनतेचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याच्यातून बाहेर येण्याची त्यांना शक्ती देऊन दे. परंतु त्याच्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे की ह्या पर्जन्यमान आणि ह्या पावसाचा उपयोग हे ते सोनं पिकवण्यासाठी करतील आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षी बंपर क्रॉप येईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यासाठी आमचे केवळ कृषी हा एकमेव महाराष्ट्राचं शक्तिस्थान नाही, त्याच्याबरोबर इंडस्ट्रीज आहेत, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये महाराष्ट्र पुढे आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्र पुढे आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राला एका नवीन उंचीवर नेण्याची ताकद ही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण टीमला आणि सर्व अधिकाऱ्यांना मिळून दे अशी सुद्धा प्रार्थना केली. मी नेहमी देवाला 1000 दुर्वा वाहत असतो आणि गणपतीच्या जी 1000 नावं आहेत त्याच्यामध्ये ती विद्येची देवता कशी आहे हे लपलेलं आहे आणि म्हणून या विद्येचं देवतेचं पूजन केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवीन गती देण्याचं आणि त्यांच्यामधून सक्षम असा पुढचा महाराष्ट्र उभं करण्याची ताकद ईश्वराने त्यांना सर्वांना द्यावी आणि ते करण्यासाठी जे काही परिश्रम घ्यायला लागतील ते परिश्रम घेण्याचीसुद्धा ताकद ईश्वराने द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली. आधी सरकारला काम करण्यासाठी जी आव्हानं होती, अतिवृष्टीचं आव्हान होतं, शेतकऱ्यांना जे आपण वचन दिलेलं होतं की जे वेळेवर हप्ते भरतील त्यांना 50,000 रुपये प्रत्येकी दिले जातील, केवढं मोठं हे कोकणाच्या दृष्टीने आहे की कोकणातला मनुष्य नेहमी आपला कर्जाचा हप्ता वेळेवर भरतो, म्हणजे तो दुर्लक्षित गेलेला होता, आज त्याला न्याय मिळालेला आहे. साध्या साध्या गोष्टी आम्ही एवढ्या कर्ज होतो. आत्ता मला तुळसच्या सरपंचांचा फोन आलेला होता की त्यांचे विम्याचे हप्ते मिळत नव्हते, विम्याचं त्यांचं कॉम्पन्सेशन ते त्यांना मिळालं. एखादी व्यक्ती फोन करते परंतु अनेक व्यक्तींची कामं हे मंत्रिमंडळ करत असतं. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जे इच्छुक आहेत त्यांनासुद्धा काम करायची संधी मिळेल. परंतु महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामधली अनेक कॉर्पोरेशन ही त्या डिपार्टमेंटपेक्षा मोठी आहेत आणि त्याच्यामुळे संध्या अनेक आहेत. काम करायची फक्त इच्छा पाहिजे, काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. माझी खात्री आहे की कोणीही महाराष्ट्रामध्ये नाराज राहू शकत नाही. माझं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे. त्यांनी मला सांगितलं की दसरा मेळाव्याबद्दल कुठलीही चर्चा ही मी कोणाशीही केलेली नाही आहे. ते पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार, त्या विचारांवर चालणं हेच त्यांचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते करतायत. बाळासाहेबांनी ज्या वेगवेगळ्या परंपरा निर्माण केल्या त्याच्यामध्ये दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. परंतु बाळासाहेब हे जाज्वल्य हिंदूवादी होते. ते म्हणायचे घर से कहो हम हिंदू है आणि दसरा मेळावा हे त्यांच्या जाज्वल्य हिंदू परंपरेचं एक प्रतीक आहे असं मी स्वतः समजतो. आणि शिवसेना जे स्वतःला शिवसेना म्हणतात ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन जाण्याची भाषा करतात. ही भाषा कधीही बाळासाहेबांना पटली नसती, बाळासाहेबांनी ते तसं कधी होऊ दिलं नसतं. आणि विशेषतः मला एकच सांगायचं की असा जर मेळावा झाला तर मग त्याच्यामध्ये काँग्रेसची लोकं येऊन त्या स्टेजवर बसणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. शेवटी स्वतःच्या विचारधारेसाठी बाळासाहेबांची विचारधारा तोडायची का आणि त्याच्यापासून दूर जायचं की नाही, हा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाने स्वतःला विचारलं पाहिजे आणि मग बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गेलं पाहिजे. तर बाळासाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी होते. मराठी भाषेचा जाज्वल्य असा त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि मग त्या मराठी माणसासाठी काम करायचं की नाही, त्या हिंदुत्वासाठी. हिंदुत्व ही मोठी संकल्पना आहे. हिंदुस्थानवर जो जो प्रयत्न प्रेम करतो तो हिंदू असतो असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे तो कुठल्या धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही, पण जो आपली संस्कृती मानतो, जो हिंदू संस्कृती मानतो आणि हिंदुस्थानवर प्रेम करतो तो हिंदू, ही बाळासाहेबांची व्याख्या होती. म्हणून शाबीर शेखांसारखे शिक्षण मंत्री हे लेबर मिनिस्टर म्हणजे हे बाळासाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रावरचं प्रेम, भारतावरचं जाज्वल्य प्रेम कायम ठेवायचं असेल तर बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जायला लागेल आणि त्या विचाराशी शिंदेसाहेब एकनिष्ठ आहेत आणि म्हणूनच आनंदजी दिघेसाहेब असतील, बाळासाहेब असतील, यांच्यावर निष्ठा ठेवणारा कट्टर शिवसैनिक जर कोण असेल महाराष्ट्रातला तर ते एकनाथ शिंदे.